तुमच्याकडे पुन्हा येतो, जुन्या आठवणी घेऊन येतो. हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि शिवसेना सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत. शिवसेना ही नेहमी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राहिलेली आहे, भाजप देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राहिलेली आहे. तुम्ही पाहिलेली जुनी शिवसेना आणि आज महाविकास आघाडीमध्ये आहे आणि नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही म्हणताय होत नाही आहे, थोडं मनाला दुःख होत आहे? थोडं नाही, आतोनात दुःख होत आहे. पक्ष वेगळे होऊ शकतात पण हिंदुत्व मात्र कायम राहिलं पाहिजे. आत्ता शिवसेनेचं हिंदुत्व हे डायलॉगबाजी पुरतं आहे. डायलॉगबाजीच्या पलीकडे त्यांच्याकडे हिंदुत्व मला दिसत नाही आणि तेही सोयीचं. सोयीच्या वेळी केवळ हिंदुत्वाचे डायलॉग मारायचे आणि त्यानंतर राज्यांची स्पर्धा घ्यायची, जनाब बाळासाहेब ठाकरे छापायचं. हे जे सगळे कारवाया चाललेल्या आहेत, उर्दूघर बांधण्याचं जे काम त्यांचं चाललेलं आहे, आमचं म्हणणं आहे कुठल्याही धर्माच्या विरोधात आम्ही देखील नाही, पण लांगूल चालन हे आम्ही शिकलो नाही आणि लांगूल चालन बाळासाहेबांनी केलं नाही. आता लांगूल चालन करणारी शिवसेना आम्हाला पाहायला मिळते, तसं दुःख होतं. पण तुम्ही खूप जवळून पाहिलेली आहे, म्हणजे तुम्ही मातोश्री, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे खूप जवळचे संबंध होते, कालांतराने ते बिघडत गेले. तुम्हाला असं का वाटतं की शिवसेना हिंदुत्व विसरत चाललेली आहे आणि याच्या मागे कोण कारणीभूत आहे तुम्हाला? नाही, आता याच्या मागे कोण कारणीभूत आहे मला माहित नाही, पण सत्तेचा हव्यास हा मात्र याच्या पाठीशी कारणीभूत असेल असं मला वाटतंय. नाही, मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाहिलेलं आहे, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व पाहिलं आहे, आदित्य ठाकरेंना देखील तुम्ही जवळून काम करताना पाहिलेलं आहे, नेमकी का बदललेली आहे शिवसेना? तुम्ही म्हणताय सत्तेच्या पोटी, पण यामागे कोण आहे नेमकं? बघा, कोण आहे तर मला माहिती नाही. त्यांचे कोण सल्लागार आहेत, कोण निर्णय करत आहे, याची मला तरी कल्पना नाही आहे. अरे पडाल रे बाबा, चल आत येऊन, आत येऊन दादा, चल आत आतो. अरे ठीक, त्याला पकडू देते. त्यामुळे त्याच्या पाठीशी कोण आहे मला कल्पना नाही, पण माझी अपेक्षा आहे त्यांनी सत्तेत राहायचं सत्तेत राहावं, कोणाच्या सोबत राहायचं त्याच्यासोबत राहावं. पण बाळासाहेबांचे विचार सोडणं आणि हिंदुत्व सोडणं आणि ते केवळ डायलॉग पुरतं मर्यादित ठेवणं, मला माहिती आहे मी असं बोलल्यावर त्यांचं उत्तर काय असणार आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तुमच्या कृतीत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण इंटरव्ह्यू संपूया, कारण का तुम्ही इथे गर्मीत थकलेला आहात. शिवसेनेची जी आताची जी पोझिशन आहे किंवा जी त्यांची विचारधरणी आहे, ती भविष्यात त्यांना पुढे घेऊन जाऊ शकते की मागे आणू शकते, काय वाटतं तुम्हाला? लहान मुलाला विचारलं तरी तो सांगेल की शिवसेनेची अवस्था काय होऊ शकते, पण मला सोडून द्या, मी कदाचित त्यांचा विरोधक आत्ता आहे असं त्यांना वाटत असेल. त्यांच्या पक्षातल्या आमदारांना, खासदारांना, जिल्हाप्रमुखांना खासगीत त्यांनी विचारलं तर तेही सांगतील की हे विचार घेऊन ते पुढे जातील की मागे जातील. एक आपण जर पाहिलं तर अतिशय मनमोकळेपणाने देवेंद्र फडणवीस आहेत, नितेश राणे आहेत, कृपाशंकर आहेत, प्रसाद लाडजी आहेत, नार्वेकर आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, सगळेच आहेत. एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल आपण देवेंद्रजीशी बोलूया आणि जाणून घेऊया, देवेंद्रजी आज आंदोलन कसं होतं आणि कसा प्रतिसाद मिळालाय तुम्हाला? प्रतिसाद तुम्ही स्वतः बघितलेला आहे, कारण हे राजकीय आंदोलन नाहीये. मुंबईच्या खुन्यांची ज्यांनी सौदा केला आणि त्यांना ज्यांनी या ठिकाणी फायदा पोहोचवून दिला अशा लोकांवर झालेली ही कारवाई आहे. त्यामुळे देशच्या शत्रूंशी जर कोणी सौदा करणार असेल तर आम्ही कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत, पण त्यांना मंत्रिमंडळात आम्ही राहू देणार नाही. तुम्ही आक्रमक पवित्रा घेतलेला आहात, आज आंदोलन झालेलं आहे, मुंबईकर रस्त्यावर उतरले होते, भाजपचे कार्यकर्ते होते, जिल्ह्यातले कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, पण राजीनामा झाला नाही तर काय करणार तुम्ही? असं आहे की राजीनामा जर झाला नाही तर याचा सरळ अर्थ असेल की लोकनियुक्त सरकार लोकांच्या भावनेच्या ऐवजी दाऊदच्या भावनेची कदर अधिक करते. अशा प्रकारचा संकेत जर या सरकारला द्यायचा असेल तर ते राजीनामा घेणार नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा संघर्ष सुरू राहील. शरद पवार यांनी याआधी देखील सांगितलेलं आहे की कोलकात्यामध्ये देखील अशा प्रकारच्या धाडी पडल्या होत्या आणि त्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले नव्हते, तोच पॅटर्न इकडे लागू होतोय. हा नवीन दाऊद पॅटर्न कुठला आहे मला माहिती नाही, पण दाऊद पॅटर्न आम्हाला मान्य नाही आणि कलकत्त्यामध्ये ज्या काही धाडी पडल्या होत्या त्या
कुठल्या तरी आर्थिक घोटाळ्याच्या धाडी होत्या. इथे तर थेट दाऊदशी संबंधाचे कागदपत्र आहेत. तरी देखील जर नवीन दाऊद पॅटर्न या महाराष्ट्रात येत असेल तर आम्हाला तर संघर्ष करावाच लागेल. आपण काल व्हिडिओ विथ ऑडिओ असे एव्हिडन्स दिले, लाव रे व्हिडिओ, त्याची चर्चा देखील झाली. आज मात्र शरद पवारांनी ते सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. त्यांना फेटाळावेच लागतील, ते दुसरं काय सांगू शकणार आहेत. मंत्री देखील दुसरं काय सांगू शकणार आहेत. असा आता संघर्ष सुरू केला आहे. व्हिडिओ दिलेले आहेत, आमच्याकडे न्यायालय देखील आहे, त्याच्यात जाऊ आम्ही. अनिल गोटे असं म्हणतात की ते तुम्ही बग केलेलं आहे. असं आहे, मला मी नेहमी एकच प्रश्न विचारतो, अनिल गोटे शरद पवार साहेबांबद्दल बोलले होते ते सगळं जर सत्य असेल तरच ते माझ्याबद्दल बोललेल्या गोष्टीवर मी रिॲक्शन देईन. अनिल गोटे असं म्हणत होते मी फक्त अनिल गोटे कोण आहे. तर आपण बघितलं की या संदर्भात